नेर तालुक्यातील उदापूरवासियांना पुनर्वसनासाठी जागा निवडताना अंधारात ठेवल्या गेले असा आरोप काही ग्रामस्थांनी केल्यानंतर निवडलेली जागा योग्य असल्याचे निवेदन अन्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले आहे. उदापूर गावाचे पुनर्वसनाबाबत दोन गटात मतभेद निर्माण झाले असून निवडलेली जागा योग्य व अयोग्य असा मतप्रवाद आहे. दरम्यान काही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार डोलारी मध्यम प्रकल्पामध्ये मौजा उदापूर गाव बाधित होत असून त्याचे पुनर्वसन प्रस्तावित आहे. उदापूर येथील गावकऱ्यांनी 7 ग्रामसभेचा ठराव घेऊन नेर शहरालगत व इतर ठिकाणी असे 19 जागा पुनर्वसनाकरिता सुचविल्या होत्या. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या मार्फत सर्व 7 जागांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर नेर आजंती रोडवरील कोहळा पुनर्वसन गावठाणासमोरील जागा मौजा उदापूर गावठाण्याच्या पुनर्वसनाकरिता निश्चित करण्यात आली व त्यानुसार पुनर्वसनाची कार्यवाही सुरू झाली. मौजा उदापूर येथील गावकऱ्यांना उपरोक्त जागा पसंद असून ही जागा ग्रामसभेत समाविष्ट आहे. मात्र मौजा उदापूर येथील काही लोक वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून जिल्हाधिकारी कार्यालयात व पाटबंधारे कार्यालयात तक्रारी देत आहेत. परंतु सुमारे 200 लोकांनी आजंती रोडवरील ही जागा पसंद असलेले निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय पुनर्वसन विभाग व पाटबंधारे विभाग यवतमाळ यांच्याकडे दिलेले आहे. एक ग्रामसभा घेतली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये एकूण सगळ्या गावाच्या मतानुसार प्रत्येकानं एक एक पॉईंट असा सुचवला होता की कोणी अजंती रोड तर कोणी यवतमाळ अशा 7 ठिकाणच्या जागा आम्ही ग्रामसभेमध्ये हे केल्या होत्या की 7 कोणती तरी जागा आपल्याला निवडायची आहे. तर सगळ्यांचं म्हणणं होतं की बा मला ही जागा पाहिजे मला ती जागा पाहिजे. मग ग्रामसभेचा ठराव असा घेतला की या 7 कोणती तरी जागा आपण निवडावी आणि त्या जागेची ग्रामसभेमध्ये नावच नाही ठरावामध्ये. 7 ती जागा येत नसल्यामुळं कदाचित अधिकारी लोकांनी त्या जागेचा विचार केला नसेल आणि त्या जागेचा विचार झाला नाही म्हणून हे जे 4-5 विरोधक आहे गुंडगिरी करतात. लहान मुलांना 10-15 वर्षाच्या मुलांना दारू पाजतात, गावात दहशत निर्माण करतात आणि एकदम वातावरण सळोकी पळोचं करून टाकलेलं आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन पुनर्वसन करायचं ते सोडून गावात नुसत्या भानगडी करणं चालू केलेले आहेत. तरी मी गावकऱ्याच्या वतीनं अशी विनंती करते की आम्हाला कोवळा इथेच अजंती रोडला जिथं कोवळा वसलेला आहे त्याच्यासमोर अजंती रोड आहे त्या अजंती रोडलाच आमचं पुनर्वसन व्हावं आणि आमच्या